आत्तापर्यंत आपण विद्यापीठाच्या किंवा बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत कुणीतरी प्रेमपत्र किंवा कुणी आपली विवंचना मांडण्याचं ऐकलं होतं. मात्र औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका पदवीधरानं मतपत्रिकेला एक पत्र जोडून बेकार तरुणांची काय अवस्था आहे, त्या बेकारांसाठी काही करता येतं का बघा, अशी आर्त विनंती केली आहे. डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सध्या सिनेटच्या निवडणुका सुरू आहेत. यातील दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात एका मतदारानं मतपत्रिकेसोबत एक चिठ्ठी जोडली. मतमोजणीच्या वेळी मतमोजणी अधिकाऱ्यांना ही चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये मतदारानं व्यक्त केलेल्या भावनेतून भीषण बेकारीचं वास्तव समोर आलं आहे. अनेकांना नोकरी मिळत नसल्यामुळे लग्नसुद्धा जमत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे युवकांचं वय पुढं जात असल्याचं वास्तव देखील या चिठ्ठीमध्ये मांडण्यात आलं आहे. पाहूया या तरुणानं पत्रात काय लिहिलंय. ग्रॅज्युएट असलेला मुलगा उमेदवाराचं लग्न करताना कायमस्वरूपी नोकरी नसल्यामुळे अडचणी येतात. मुलगी म्हणते जॉब सिक्युअर पाहिजे. हा मुद्दा निवडणुकीचा जरी नसला तरी जीवनाकरता महत्त्वाचा आहे. अनेक लग्नाच्या मुलामुलींची लग्न न झाल्यामुळे त्यांचं वय 35-40 झालंय. तरी कायम आणि फिक्स पे का होईना जॉब मिळाला पाहिजे. अनेक इंजिनियर्स, डॉक्टर्स, BA, MA, BSc, MSc, BCom, MCom बेकार आहेत. जॉब सिक्युअर नाहीत. बघा काही करता येतं का.